नाही आता आपल्या सोलापूर जिल्ह्यापुरता जर विषय घेतला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 750 गावं आता पूर्णतः कोरोनामुक्त झालेली आहेत आणि जवळजवळ 450 गावं आहेत की तिथं मागील 1 महिन्यापासून एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही आहे आणि गावकरी आता कोरोनाशी फाईट करण्यासाठी पूर्णपणे सक्षम झाल्याचा आमचा अंदाज आहे. आणि आता शासनाने जो निर्णय घेतला की काही अटीच्या अधीन राहून ह्या 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करायचा निर्णय घेतला आहे त्याच्याच अनुषंगानं आपण आज शाळा या ठिकाणी सुरू करतो आहे. आपण तसा प्रस्ताव पण शासनाला दिलेला होता कारण खूप ठिकाणी आता कोरोनाचा पेशंट नसतानाही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी फार धोकादायक होतं. आणि आता एकंदरीत पालकाचं बघितलं जवळजवळ 85 ते 90% पालकांनी संमती दर्शवलेली आहे. आज आता आपण विद्यार्थ्यांशी चर्चा केली 100% विद्यार्थी शाळेमध्ये येण्यासाठी तयारी उत्सुकता त्यांनी दर्शवलेली आहे. आणि शाळेचं जे व्यवस्थापन आहे शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या टेस्टिंग असेल त्यांचं लसीकरण असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांचं लसीकरण आहे ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही प्राधान्यक्रमानं लक्ष दिलेलं आहे. आणि कोरोनाचा जो काही प्रोटोकॉल आहे जी काळजी घेणं अपेक्षित आहे ती काळजी घेत शिक्षण नक्कीपणे निश्चितपणे चालू राहील आणि यात काही धोका आहे असं मला काही वाटत नाही सध्या. सर आत्ता आज दिवसभर सोलापूर जिल्ह्यात किती शाळा सुरू होत आहेत आणि उर्वरित ज्या शाळा आहेत त्या कधीपासून कशा पद्धतीने सुरू होतील? आता हे जो शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्या अनुषंगानं ज्या बैठका घ्यायच्या आहेत ग्रामस्तरीय एक त्यांनी समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या बैठका काल परवा आम्ही काही 350 गावामध्ये आम्ही त्या घेतलेल्या आहेत. आज रोजी आता जिल्हा परिषदच्या 83 शाळा आम्ही सुरू करतो आहे ज्याच्या जिथं 8वीचा वर्ग आहे ते आणि हे खाजगी संस्थेच्या ज्या शाळा आहेत ते जवळजवळ 350 शाळेची तयारी झालेली आहे ते आम्ही 15 तारखेला सुरू करणार आहोत. सर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असं वर्तवलं जात आहे. नमस्कार, मी ज्योतिचंदन शिवे, HVCS श्री बोरामणी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय. मी एक प्राध्यापक आहे. आता सध्या या COVID-19 ह्याच्यामुळे ऑनलाईन क्लास सुरू होते पण आता या कोविड क्षेत्रमुक्तामध्ये GR निघाले की ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करायची. मग आता ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करतात आम्हालाही खूप आनंद झाला आहे की ऑनलाईन क्लासमध्ये जी कन्सेप्ट क्लिअर होत नाही ती ऑफलाईन पद्धतीने आम्ही क्लिअर करू कारण ऑनलाईनमध्ये खूप अडचणी येत होत्या, तांत्रिक अडचणी येत होत्या, मुलाचा संपर्क होत नव्हता. पण आता सध्या ऑफलाईन सुरू झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि विद्यार्थीही खूप आनंदित आहेत, तितक्याच उत्साहित आहेत की शाळा सुरू होत आहेत कारण त्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण म्हटलं की कंटाळवाणं वाटत होतं आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचा जे संपर्क होत होता प्रत्यक्ष म्हटलं तर शिक्षण हे एकतर्फी होत होतं कारण फक्त ऑनलाईनमध्ये आम्हीच फक्त बोलत होतो, विद्यार्थ्यांचा काही रिस्पॉन्स देत नव्हते. पण आता ऑफलाईन म्हटलं की सगळे विद्यार्थी खुश आहेत, शाळेला यायलाही तयार आहेत आणि पालकही त्यांना पाठवायला तयार आहेत आणि आम्हालाही खूप आनंद होत आहे की ऑफलाईन सुरू झाल्यामुळे आम्ही खूप उत्साहित आहोत, तितक्याच उत्साहाने आम्ही शिकवायलाही तयार आहोत. आता सध्या या COVID-19 बघता तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेत आहोत, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत, विद्यार्थ्यांचं टेम्परेचर, ऑक्सिजन आणि प्लस सॅनिटायझर आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचंसुद्धा लसीकरण पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे काही समस्या जरी आल्याच तरी आम्ही ते हँडल करू शकतो. नमस्कार, SVCS हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोरामणी या ठिकाणी आपल्या प्रशालेकडून सर्व विद्यार्थ्यांचं आज स्वागत करण्यात येत आहे. शाळेचा पहिला दिवस, जवळपास 1 वर्षापासून मुलांचा आणि शाळेचा संपर्क प्रत्यक्ष संपर्क येत नाही आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मुलं प्रेझेंट आहेत, उपस्थित आहेत, परंतु मुलांच्या शंका अडचणी निरसन व्हाव्यात याच्यासाठी शासनानं जो धोरण आखलेलं आहे आणि परिपत्रक 7 जुलैचं जे परिपत्रक काढलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही शाळा आज उत्साहात सुरुवात करत आहोत. विद्यार्थ्यांच्या सोबतच सर्व शिक्षकांना सुद्धा अतिशय उत्साह आहे. जवळपास 1 महिन्यापासून या बोरामणी गावामध्ये कोरोना पेशंट नाही आहे. याच्या अगोदरही खूप कमी संख्येने 1-2 असे पेशंट सापडले होते. जवळपास 1 महिन्यापासून कुठलाही पेशंट इथं नाही आहे आणि शासनाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण केलेली आहे, कोविड टेस्ट विद्यार्थ्यांची केलेली आहे, अँटीजेन आणि RT-PCR केलेली आहे. आमच्या सर्व शिक्षकांच्या RT-PCR टेस्ट झालेल्या आहेत, दोन्ही लस आमच्या सर्व शिक्षकांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सर्व प्रकारचे आरोग्याची काळजी घेऊन मास्क असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल आणि सॅनिटायझर असेल या सर्वांचा वापर करून आम्ही सुरक्षितपणे शाळा सुरुवात करत आहोत. दुखणे जुने इलाज नवा, आरामदायी अनुभव हवा, मुळव्याध, फिशर, फिस्युला,
इत्यादींसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ऑपरेशन शिवाय कायमचा उपचार फक्त इथेच. संपर्क